राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात राडा झालाय. दत्ता गोरडे आणि संजय वाघचौरे या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. औरंगाबाद मधल्या पैठण मध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे काही काळासाठी सुप्रिया सुळे यांना कार्यक्रम थांबवावा लागला. सुप्रिया सुळे या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करत होत्या, मात्र काही काळासाठी हा राडा झाला. मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात तुफान गोंधळ पाहायला मिळाला. संजय वाघचौरे आणि दत्ता गोरडे यांच्या समर्थकांनी सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीतच गोंधळ घातला. संतापलेल्या सुप्रिया सुळे यांनी, हा पक्ष माझ्या बापानं रक्त गाळून उभारलाय, पक्षाला कुणी बदनाम करत असेल तर गाठ माझ्याशी आहे, असा दमच भरला. हे लक्षात ठेवा, श्रमलेल्या बापाची लाडकी लेके कहाणी बुलंद कहाणी आहे. बुलंद कहाणी ही लेख महाराष्ट्रात पुढे येईल, त्याच्यामुळे ही हुल्लडबाजी जी मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेली आहे. मला ती आवडली आहे का? मला ती नाही आवडलेली. ही ना महाराष्ट्राची संस्कृती आहे, ना पक्षाची संस्कृती आहे. त्याच्यामुळे आज जे झालं त्याच्याबद्दल, पैठणच्या बद्दल माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एक कटू आठवण ही आयुष्यभर आली.